वचनबद्ध देश। आखरी वराते इजराइल देश ना लोकसले कनान देश मा वचनबद्ध देश मा प्रवेश करना टाइम उना। योशुआ ने कनानी शहर यरियो जो मोठा भित्तिस्कन सुरक्षित करामा येल होता तेडे दोन हेर करिसले हेर करासाठे धाड। त्या शहर मा रहाब नावनी एक वेश्या राहत होती। तिने त्या हेर करिसले आपला घर मा लपाड व नंतर तेसले निष्ठेसन जावाले मदत करी। तिने असं येण्यासाठी कर कारण की ती परमेश्वर विश्वास ठेवत होती। जव इस्रायल देश ना लोक यरिओना नाश करतील तव राहाब आणि तिना परिवारना रक्षण कराना तेसनी वचन दिदा। इस्रायल देश ना लोकसले वचनबद्ध देश मा प्रवेश करासाठे यर्दन नदीले पार करणं आवश्यक होतं। परमेश्वरने यहोशुआले सांग पहिले पुजारीसले पुढे जाऊ द्या। जव पुजारीसना पाय यर्दन नदीमा पाणीले लागणार तो नदीना प्रवाह बंद होई गया व इस्रायल देश ना लोक कोल्ली जमीनवरून चालत त्या बाजूले जाऊ शकणार। यर्दन नदी पार करानंतर परमेश्वरने यहोशुआले सांग की ह्या प्रकारे तुम्ही मजबूत यरिहो नगरवर हल्ला करा। लोकसनी परमेश्वरना आज्ञाना पालन कर परमेश्वरना सांगाप्रमाणे सर्व सैनिकसनी व पुजारीसनी यरिहो शहरले 7 दिन प्रत्येक दिन एक टाइमले चक्कर मारत होता। मग 7वा दिनले इस्रायल देशना लोकसनी आखो 7 सवा शहरले चक्कर मारना। आखरीना टाइमले चक्कर मारताना सैनिकसनी गर्जन करा व पुजारीसनी आपला तुतार्यासले फुका। मग यरिहो शहरना भिंत पडीगी। परमेश्वरने आज्ञा देवाप्रमाणे इस्रायल देशना लोकसनी शहरना नाश करा। तेसनी फक्त राहाब आणि तिना परिवारसले जित ठेव। ज्यानंतर इस्रायल देशना लोकसना एक भाग बनत। जव कनान देशमा राहणारा दुसरा लोकसने ऐक की इस्रायल देशना लोकसने यरिहो नगरना नाश करी टाकाल शे तव इस्रायल देशना लोकसले भेटी वाटण की त्या बितेसनावर हल्ला करते। परमेश्वरनी इस्रायल देशना लोकसले आज्ञा देल होती की त्या कनानी लोकसंगे शांतीना करार नाही करोत। पण बिगुनी नावना एक कनान मधला एक लोकसना गट यहोशुआले खोटं बोल। तेसनी सांग की त्या कनान पासून गैरा दूर राहतस। तेसनी यहोशुआले तेसना संग शांतीना करार करानी विनंती करी। यहोशुआ व इस्रायल देशना लोकसने गिबोनी लोक कठून येल शतस यांनी परमेश्वरकडे विचारपूस करत नाही होती। म्हणून यहोशुआने तेसना संगे शांती करार करा। जव इस्रायल देशना लोकसले समजणं की गिबोनी लोकसनी तेसनी फसवणूक करेल शे तव त्या गैर रागे भरणार। पण तरी बी तेसनी त्या करारले पालन कर कारण की तेसनी परमेश्वर समोर तेसले वचन दिल होतं। काही काळ नंतर कनानमधला दुसरा लोकगटसना राजासनी अमोरी लोकसनी ऐक की गिबोनी लोकसनी इस्रायल देशना लोकसंगे करार करेल शे तव तेसनी आपला सैनिकसले एकत्र करीसन गिबोनीसवर हल्ला करा। गिबोनीसनी यहोशुआकडे संदेश धाडा व तेसले मदत कराने विनंती करी। यासाठी यहोशुआने इस्रायल देशना सैनिकसले एकत्र कर व गिबोनीसकडे पोचासाठी रातभर चालत राहणार। सकाळमच तेसने अमोरी सैनिकसले आचारना धक्का दिदा व तेसनावर हल्ला करा। त्या दिन इस्रायल देशना कडून परमेश्वर स्वतः लढणार। त्यांनी अमोरी सैनिकास मा गोंधळ निर्माण करा व तेसनावर मोठा गारा पडणार जेनामा गैरा अमोरी मरी ग्यात। परमेश्वर बी सूर्यले आकाशमा एक जागवर थांबाने आज्ञा दिली कारण की इस्रायल देशना लोकसले अमोरी लोकसना पूर्णपणे नाश करणार टाइम भेटो। त्या दिन परमेश्वरनी इस्रायल देशना लोकसले एक मोठी जीत प्राप्त करी दिली। परमेश्वरने त्या सैनिकसले हरावानंतर बराच कनाने लोकगटसनी एकत्र येसन इस्रायल देशना लोकसवर चढाई करी। यहोशुआ आणि इस्रायली तेसनावर हल्ला करीसन तेसना नाश करना। या लढाईनी नंतर परमेश्वर इस्रायलना प्रत्येक वंशजले वचनबद्ध देशनी वाटणी करी संदिदा। त्यानंतर परमेश्वर इस्रायल देशना सर्व सीमासवर शांती स्थापित करी। जव यहोशुआ हल्ला होई गया तव तेसनी सर्व इस्रायल देशना लोकसले एकत्र बोलाव। मग यहोशुआने इस्रायल देशना लोकसले परमेश्वरने तेसना संगे करेल सिनाय पर्वत वरना करारसनी आठवण करी संदिधी की त्या परमेश्वरना आज्ञासले मानोत। सर्व लोकसनी परमेश्वर संगे विश्वासी राहणं व तेना आज्ञासना पायन करणं वचन दिधं।